नमस्कार, आजची रेसिपी आहे इंस्टंट लिंबू सरबत प्रीमिक्स। या प्रीमिक्सपासून तुम्ही इंस्टंट लिंबू सरबत बनवू शकता। नैसर्गिक स्वरूपात शरीर डिटॉक्स करण्यासाठी लिंबू पाणी पिण्याचा सल्ला देतात। चला तर रेसिपी बघूयात। मी इथे दोन मध्यम आकाराचे आणि एक मोठ्या आकाराचं लिंबू घेतलेलं आहे। लिंबू आपण मधून कापून घेऊयात आणि आतील बिया काढून घेऊयात। पोटाशी संबंधित समस्या उद्भवल्यानंतर नैसर्गिक उपाय म्हणून काळे मीठ, जिरे पावडर आणि लिंबू रस मिक्स करून त्याचे चाटण करून दिलं जातं। लिंबू आणि सद एकत्र करून पिल्याने सुद्धा दिवसभरातील थकवा कमी होतो। अशाच पद्धतीने आपण उरलेले दोन लिंबू कापून घेऊयात आणि त्याच्यासुद्धा बिया काढून घेऊयात। ताटामध्ये दोन मोठ्या वाट्या साखर घालून घेऊयात। दोन वाट्या साखरेला तीन लिंबूचा रस पुरेसा आहे हे प्रमाण अचूक आहे। साखरेमध्ये आपल्याला तिन्ही लिंबूचा रस पिळून घ्यायचा आहे। लिंबूचा रस मिक्स केल्यानंतर आपल्याला एकदाच मिश्रण फिरवून घ्यायचे आहे। त्यानंतर 4 ते 5 दिवस पंख्याच्या हवेखाली वाळून घ्यायचं आहे। हे आपल्याला फक्त उन्हात दाखवायचे नाही आहे। उन्हात दाखवल्यामुळे साखरेचं पाणी होऊन जाईल। आपण थोडे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामधनं काढून घेऊया। तयार केलेला प्रीमिक्स मिक्सरमध्ये बारीक करून हवाबंद डब्यात आपण ठेवू शकतो किंवा थोडं थोडं करून आपण मिक्सरला लावून त्याचं सरबत बनवू शकतो। कसंही केलं तरी आपल्याला फक्त हवाबंद डब्यात ठेवायचं आहे। टप्परवेअरचा डब्बा वापरला तर खूप छान, जेणेकरून हे मिश्रण 2 महिने टिकून राहू शकतं। टप्परवेअरचा डब्बा नसेल तर साधा डब्बा वापरला तरी चालेल। फक्त त्यात हवा जाऊ द्यायची नाही आहे। डब्बा अगदी पॅक करायचा आहे। आपल्याला 2 ग्लास सरबत करायचं आहे, त्यामुळे मी थोडंच प्रीमिक्स मिक्सरमध्ये बारीक केलेलं होतं। सरबत बनवण्यासाठी मी 2 ग्लास थंड पाणी घेतलेलं आहे। त्यात आपण 2-2 चमचे प्रीमिक्स घालून घेऊयात आणि चवीनुसार मीठ घालून घेऊयात। प्रीमिक्स आणि मीठ टाकल्यानंतर चमच्याने हलवून घेऊया। खूप छान सरबत असं तयार होतं। उन्हाळ्यामध्ये सतत तोंड कोरडे पडते व जेवणापेक्षा सतत काहीतरी प्यायची इच्छा होते। अशावेळीही जर लिंबू सरबत करून पिलं तर दिवसभराची एनर्जीसुद्धा टिकून राहते। सरबतामध्ये थोडा फ्रेश पुदिना टाकला तर सरबताची चव परत छान लागेल। घरच्या घरी बनवलेलं हे प्रीमिक्स पासून आपण कधी इन्स्टंट सरबत तयार करू शकतो। यात आपण कुठलेही प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नाही आहे। हे इन्स्टंट सरबत प्रीमिक्स 2 महिन्यापर्यंत हवाबंद डब्यात टिकून राहू शकतं। तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही सरबत करून पिऊ शकता। सध्या उन्हाळ्याची सुरुवात व्हायची आहे आणि लिंबूसुद्धा सहज उपलब्ध होतात, त्यामुळे हे प्रीमिक्स नक्की करून बघा आणि कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। अगदी सोप्या पद्धतीने बनवलेलं हे प्रीमिक्स आहे। यात कोणतेही प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नाही आहे। माझी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।